स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, मी तर तिन्ही जगाचा स्वामीही नाही, सतत चुका करणारा एक सामान्य माणूस आहे. पण तू तू माझ्यापासून दूर नाही गेलेस आई. हा, सावलीसारखी सतत माझ्या माझ्या अवतीभोवती असतेस. फक्त दुर्दैव असं आहे की सावलीला मिठी मारता येत नाही ना ग आई. सावलीच फक्त अस्तित्व जाणवत राहत. मी पूर्णपणे रिकामा झालोय ग आई. सगळं सगळं हरवूनच बसलोय. आता फक्त एकच इच्छा आहे, मरायच्या आधी एकदा तुझ्या पायावर डोकं टेकवायचं. किंवा फारच हाव वाढली ना तर कदाचित तुझा हात डोक्यावर, कदाचित तेव्हा सगळ्या पापांमधून मोकळा होईल आणि कदाचित तेव्हा पुन्हा एकदा तुझ्या जवळ येईल. आणि कोण आहात तुम्ही? काय हवं तुम्हाला? अशा सरळ गरम कशा घुसलात तुम्ही? मी ऍक्च्युली तुमच्याकडे तुम्हाला काय मला काय मी बोलवलं तुम्हाला नाही ना, मग अशा अचानक कशा घर? दार उघडा होता ऍक्च्युली. दार उघडत म्हणून काय माझी परवानगी होती? मग कशा काय घुसलात घरात तुम्ही? मला आवडत नाही कुणी माझ्या घरात आलेलं. हे बघा तुम्ही शांत व्हा प्लीज, इतके इतके नका चिडू. मग काय करू? हा, माझ्या घरात घुसलेल्याशी मी कसं वागावं कसं बोलावं हे तुम्हीच शिकवणार मला? हे बघा, स्त्री आहात म्हणून अद्विनी वागतोय, नाही तर हाताला धरून बाहेर काढलं. चला निघा निघा. मी माझ्या इच्छेने नाही आले इथे, एक छोटस काम आहे आणि ते काम झालं की मी लगेच निघणार आहे जायला. काम माझ्याकडे? मॅडम तुम्ही चुकीच्या घरात शिरलाय, माझ्याकडे कधीच कोणाचं काही काम नसतं. चला, छोट्या आईंच आहे ना. कोणाचा? सरयू गोखलेंच आहे, त्यांनी पाठवलंय मला. शरांनी पाठवलं तुम्हाला? पण मग ती कुठे? ती का नाही आली? ती का नाही आली? तिचा फोन का बंद आहे? तिचा फोन का बंद आहे? तिला फोन करून 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 माझी बोट शिजली. ती कुठे आहे? हा, घरीच आहे. मग कशी आहे ती? बरं, हा, त्यांनी या गोळ्या दिल्यात मायग्रेनच्या तुमच्यासाठी. शरणी गो, शरणी मम्मा, माझ्या गोळ्या शरण. थँक्यू थँक्यू. अरे मी मगाशी तुम्हाला डिस्टर्ब केलं. मी निघते. एक मिनिट. ऍक्च्युली आय एम सॉरी, मीच थोडं जास्त चिडून बोललो तुमच्याशी. म्हणजे मला माहितीच नाही तुम्ही कोण आहात. आय मीन तुम्ही कसं ओळखता सराला? मी जान्हवी. तू जान्हवी? तू जान्हवी? ए तू तू जान्हवी, तू माझ्या घरी आलीस? माझा विश्वास बसत नाहीये. तू तू जान्हवी, माझी सून आहेस तू जान्हवी. ए मी तुला नावानी हाक मारली तर चालेल ना? हा, श्रीची माझ्या श्रीची बायको आहेस तू? ए मला मला खरंच माफ कर, खरंच मी खूपच जास्त चिडून बोललो ग तुझ्याशी. आय एम सॉरी. काय आहे, गेली अनेक वर्ष मी एकटाच राहतोय ना इथे, म्हणजे
कुणाचं येणं जाणं असं नसतंच ग माझ्याकडे. त्यामुळे काय झालंय की माणसांची सवयच नाही राहिली मला. आणि त्यातून असं अचानक कोणी अनोळखी आलं आणि ते सुद्धा या वेळेला, म्हणजे म्हणजे ही माझी वेळ असते ना, ही वेळ असते माझी. नाही म्हणजे मी एकटा असतो तरी मला कामं असतात खूप महत्वाची. हो हो, आणि हा वेळ मी रोजचा माझ्यासाठी राखून ठेवलेला असतो. मी टाईम, इट्स मी टाईम. आणि हे शहराला माहिती आहे, हे शहराला माहिती आहे, त्यामुळे ती सुद्धा या वेळेला कधीच येत नाही. म्हणून मी तुझ्यावर जास्त हे चिडलो. मी समजू शकते. हो ना, हे बरं झालं, कारण हे सगळं समजावून सांगणं मला फार कठीण गेलं असत. कारण माझी वेळ असते, म्हणजे म्हणजे तसं माझं दार बंद असतं बरेचदा, पण या वेळेला मी दरवाजा उघडा ठेवतो रोज या वेळेला. ही माझी वेळ असते. मी आतमध्ये असतो ना, माझी पूजा चालू असते आतमध्ये आणि दरवाजा उघडा असतो बाहेर. काय काय की कधी अचानक माझी पूजा फळाला आली आणि अचानक आई इथे आली तर. असं नको व्हायला की फक्त दरवाजा बंद आहे म्हणून ती परत गेली, असं नको व्हायला. म्हणून मी दरवाजा उघडा ठेवतो आणि मग त्याच वेळेला तू आली. मी म्हणून मी चिडलो तुझ्या. सॉरी, मी निघू आता. नाही 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 असं कसं, तू पहिल्यांदाच आलीस माझ्याकडे. तुला एकदम विचित्र वाटलं असेल ना. पण गेली अनेक वर्ष माझं हेच घर आहे. माझ स्वतः. बस बस, मी 2 मिनिटात चाटत तुझ्या. बस ना, बस बस बस. नाही नको, मला निघायला हवा. गोखल्यांचे संस्कार आहेत ग माझ्यावर सुद्धा. सूनच माझी, तुला असं रिकाम्या हाताने नाही जाऊ देणार मी. म्हणजे फार काही देऊ शकत नाही, पण एक कप चहा तर देऊ शकतो नक्कीच. बस ना, बस शांत पड. बस नाही बर, ठीक आहे, उभ्या चहा पी. आलो 2 मिनिट. अग हळू, बर बघ बर बघ. हा तर तू काय सांगत होतीस? कुठे गेली जानवी? अग नाही, ती सांगत नव्हती, आपण तिला विचारत होतो. शरयू, तुला माहितीये का जानवी कुठे गेली होते? अग ताई, शरू वर झोपली असेल तर तिला कसं कळणार जान्हवी कुठे गेली येते? तेही खरंच आहे म्हणा, पण मग आपण काय करायचं आता? काय करायचं, वाट बघायची. गेली असेल इकडे तिकडे कुठेतरी, येईल ती. येईल ती? अग पण सांगून चाला हवं होतं ना तिने. कोणाला सांगणार? अग शरयू झोपली असं वाटलं असेल तिला आणि आपण कोणी घरातच नव्हतो ना, मग कोणाला सांगणार ती? वहिनी, पण आपल्याला येऊन सुद्धा आता बराच वेळ झाला आणि तिला फोन नसता का करता आला? आपल्या सगळ्यांकडे तर फोन आहेत, याच कारणासाठी तर फोन असतात आपल्याकडे. आई, श्री लागला करे जान्हवीला फोन? नाही, म्हणजे रिंग वाजली पण तिने कट केला. कट केला? अरे देवा, काही प्रॉब्लेम तर नसेल ना? बाबांकडे जाऊन येते असं म्हणाली होती का सकाळी ती? हा, म्हणजे स्वयंपाक लवकर झाला असेल तर गेली असेल एखाद वेळ बाबांच्याकडे. जरा फोन करून बघ ना त्यांच्याकडे आहे का. नाही नको, ती तिकडेही नसेल ना तर उगाच त्यांना टेन्शन येईल. त्यापेक्षा आपणच एक 5-10 मिनिटं थांबू, तिचा येईल फोन. स्वयंपाक तरी झालाय का? अगं ती म्हणाली तर होती स्वयंपाक करते म्हणून. नर्मदा, बघ जरा झालाय का, नसेल झाला तर करून टाक. जान्हवी बेजबाबदार मुलगी नाहीये, तसंच काहीतरी कारण असेल म्हणून गेली असेल ती. नाही, मला एक समजत नाहीये, इथून जाताना तिने सांगितलं नाही मी समजू शकतो, पण आता का फोन उचलत नाहीये?
म्हणजे आपण सगळेजण इथे तिची काळजी करत असू याची कल्पना नाहीये का तिला? इंदू चल ग बघूया आपण स्वयंपाकाचं काय. कसा झालाय? मस्त झालाय. खरच खूप छान झालाय. एक मिनिट संपू नको. एकच मिनिट संपू नको. हा गे म्हणजे दुसरं काही गोड नाहीये घरात. एकच आणखी घे ना. नाही ते काम करतो बांधून देतो तुला घरी घेऊन जा. नाही नाही नको घरी नको. खूप मस्त आहेत. कुठून आणल्यात? आवडल्या? हो खूप छान आहेत. खरच? अगदी खरं. सांगा ना कुठून आणल्या? हे मीच केल्या. तुम्ही? हो आईचा तेवढाच एक गुण आलाय माझ्यात. बाकी सगळं आनंदच आहे. श्री कसा आहे? का छान छान मोठा झाला असेल नाही आता? फार गोड होता का? फारच गोड होता. लहानपणी मी घोडा असायचो त्याचा. मग माझ्या पाठीवर बसून घरभर फिरायचा. किंवा कधी कधी तो टीचर मला शिकवायचा आणि शिकवताना फटकेही मारायचा. खूप धमाल करायचो आम्ही. खूप धमाल करायचो. पुढे पुढे आई माझ्यासमोर येऊच द्यायची नाही त्याला. ते व्यसनी माणूस ना मी. सॉरी मी आत्ता पेलो नाहीये. अजिबात नाही पेलो. मी पूर्ण शुद्धीत आहे बिलीव मी. आणि पेलो असतो तरी तुला. हॅलो हॅलो जानवी. अगं आहेस कुठे तू? लागला का फोन? बरं झालं बाई. आणि फोन का उचलत नाहीयेस? हॅलो जरा बाहेर आहे मी. हो ते दिसतंय आम्हाला. पण सांगून तरी जायचंस ना श्री. अरे कळलं का ती कुठे? विचार ना. गाडी पाठव को घ्यायला. हो विचारतो. आणि जेवायला ये म्हणावं लवकर. एक काम होत जरा महत्वाचं. आता आज कसलं काम काढलंयस? आल्यावर सांगते ना मी तुला सगळं. हा लगेच ये. हो मी एक अर्ध्या तासात पोहोचते. थांबल्यात सगळ्याजणी जेवा. हॅलो हॅलो काय रे काय म्हणत होती? येते म्हणाले अर्ध्या तासात. सावकाश सावकाश थांबळ. पाणी देऊ का? मला ऍक्च्युली निघायला हवं. खूप उशीर झालाय. घरी वाट बघतायत सगळे. घरचे वाट बघतात हे विसरूनच गेलोय मी. नाही तू निघतो. नाही नको नको. माझी लायकी नाही. सासऱ्यात तुम्ही माझे. तुमचे आशीर्वाद मला हवे. मी काय म्हणू तुम्हाला मला माहित नाहीये. काका काका म्हण. काकाच म्हण. तुला माहितीये श्री आहे ना श्री सुद्धा बाबाच्या आधी काका म्हणायला शिकला होता. खरंच विचार त्याला. आता काय म्हणत असेल किंवा काही म्हणत असेल की नाही देव जाणे. काकाच म्हणतो.
आणि तू सुनबाई नावात काय आहे ग, नावापेक्षा नाती महत्वाची असत. आणि माझ्यासारख्या एकट्या माणसाला विचार नाती काय असतात. बाबा, दादा, आई कशी आहे ग? आई बरा आहे. वा, इंदू वहिनी, नर्मदा वहिनी, बेबी सगळ्या कशा आहेत? मजेत, सगळे एकदम बरे. वा, मी येते. मी काय म्हणतो, आता तुम्ही जेवून घेताय का? म्हणजे उगाच ताटकळत बसू नका ना, भुकाही लागले असतील. श्री, अरे सगळी तयारी झाली आहे, आता जान्हवी आली ना की लगेच जेवायला बसूया. ती येईपर्यंत ना चहा टाकायची वेळ येईल. जेवणाची वेळ उलटून गेली केव्हाच. किती वेळ झाला असेल रे तिला तुझ्याशी बोलून? कधी फोन केला होतास तिला? आयजी अडीच तीन तास झाले अग. आता बरं, आज ती मला कळवत का नाही काही कळत नाहीये. ठीक आहे श्री, अरे होत असं कधी कधी. म्हणजे जान्हवी कधी असं वागत नाही खरं. हो ना, असं कधी वागत नाही, कुठेतरी अडकली असेल. तुम्हा सगळ्या जणींचा खोळंबा होतो ना, हे मला आवडत नाही. कधी नव्हे ते इतकं सगळं छान जुळून आलं होतं आणि आता. हो ना, जान्हवीने किती छान भेद केला होता. होता नाही, अजूनही आहे. अगं दिवस गेलेला नाहीये अजून, ही आली की छान दिवस जाईल आपला. मी परत फोन करून बघतो. हा हॅलो, हा कुठे पोहोचलेस? बर, हा नाही ठीक आहे, ये तू ये. हो ठीक आहे, ये. काय झालं? ती म्हणाली की फ्लायओव्हर वरती कुठेतरी ट्रक उलटलाय, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालाय. त्यामुळे तिलाही नीट वेळेचा अंदाज देता येत नाहीये. बरं, तीही तेच म्हणाली की तुम्ही सगळ्याजणी जेवून घ्या आता. बसताय का तुम्ही? चला ना आपण बसूया. नको, तिची वाट बघूया. आईजी अगं, तुझ्या जेवणाची वेळ चुकली ना तर त्रास होईल तुला. एका दिवसाने काहीही होत नाही. अगं, आधीच तिला अपराधी वाटत असणार, आपणच बेत केला आणि तो असा फिसकटला म्हणून. शिवाय ती कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकलेली आहे. राहू देत, मी तरी थांबते, तुम्ही जेवून घ्या. मी थांबते, सगळ्याच थांबूया ना. आता मी फक्त तिच्या वतीने सॉरी म्हणतो तुम्हाला, बाकी काय म्हणणार. बाकी काय म्हणणार श्री, काही म्हणू नकोस तू, स्वस्थ रा. शरयू, तुला नक्की आठवत नाही जान्हवी कुठे गेलीये? म्हणजे तिला कोणाचा फोन वगैरे आला होता का? आता तुम्ही मला का बोलताय इंदू बहिणी, आता मी काय केलंय मला काहीच माहित नाहीये. हो हो, शरी हो, विसरली नाहीयेस ना, एवढंच विचारते ती. नाही विसरले बहुतेक असं वाटतंय. हो हो हो, छोटी आई अगं शांत हो, काही टेन्शन घेऊ नकोस. आलीच बघा.
सॉरी, आय एम रिअली सॉरी. खूप ट्रॅफिक लागला ऍक्च्युली आणि मला अंदाजच नव्हता. जेवलायत ना तुम्ही? नाही, कोणीही जेवलेलं नाही. जानवी, हे बघ, रडू नकोस. कोणीही चिडलेलं नाहीये तुझ्यावर. आम्हाला फक्त काळजी वाटत होती तुझी. कुठे गेली होतीस? सांगून तरी जायचंस ना. जानवी, मी ऍक्च्युली एका मैत्रिणीकडे, म्हणजे गीताकडे, गीताकडे गेले होते. हो का? बोलायचं होत, जरा प्रॉब्लेम आहे. कसला? पर्सनल प्रॉब्लेम आहे.